आता कुठल्या केसेस चौकशी मध्ये आहे? नाही, ह्यामध्ये सर्वात प्रथम माननीय खासदार राजू शेट्टीजींनी मोठा पुढाकार घेतला. अण्णा हजारे होते, मेधा काही पाटकर होत्या, इतर मान्यवर होते, त्यांनी त्यानंतर FIR दाखल केला, रिट पिटिशन फाईल केलं आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये. मी त्याच्यात अपील झालो होतो. ऍडव्होकेट तळेकर साहेब होते, इतरही ऍडव्होकेट नामांकित वकील होते, त्याच्यामध्ये बरेच आर्ग्युमेंट झाले आणि पोलीस विभागाने सरळ सरळ क्लीन चीट दिली. हा मुद्दा पार्लिमेंटमध्ये पण गाजला गेला. राजू शेट्टीजी तर थेट त्या ईडीकडे कार्यालयात गेले, आर्थिक गुन्हे शाखेकडे गेले, पण त्यावेळेस कुणीची दखल घेतली नव्हती आणि अचानकपणे आता ते परत हे प्रकरण वर निघालं आहे. तर त्यामुळे याचा थोडं हे वाटतं, म्हणजे जरा राजकीय याला थोडा अँगल वाटतो मला याच्यामध्ये. 2016 तुम्ही तक्रार केली आहे आणि आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होते आहे. काय हे केस नेमकी काय आहे आणि एवढ्या उशिराने ही चौकशी होते? मध्यंतरीच्या काळात काही घडलंच नाही का? नाही, मला तर खरं सगळं प्रकरण अत्यंत हसहस वाटतोय. कारखाने 2010 ते 2014 दरम्यान राज्यामध्ये MSC बँकेने 31 सहकारी कारखाने विकले, सहकारी कारखाने राज्य सरकारने जवळपास 11-12 कारखाने विकले आणि सर्वांना माहिती आहे की हे कारखाने कवडीमोल किमतीत विकले. स्वतः माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सार्वजनिकरित्या मागच्या आठवड्यात सांगितलं की अरे 4-5 कोटीला सुद्धा कारखाने विकले गेले. आणि आज ईडी मार्फत चौकशी होतीये, ह्याच्यात काय तथ्य निघेल का हे, कारण एकत्रित आपण जर बघितलं खूप पाणी वाहून गेलेलं आहे ह्यामध्ये. मात्र कायदाचं आपण एक म्हणतात की कानून के हात लंबे होते. हे आता हे कायदा 10 वर्षानंतर लॉ इज इट कमिंग टू फोर्स, ईडी नेमकं काय करणार आहे, जर याची खरोखर जर चौकशी झाली तर मी अत्यंत ठामपणे सांगतो की फार गंभीर परिणाम होतील राज्याच्या राजकारणावरती आणि अनेक नेते मंडळी. कारण हे जे कारखाने आहेत जे घेतले गेले, 10-12 कोटीला कारखाने विक्री झाले आणि ह्याच कारखान्यांना पुन्हा म्हणजे अक्षरशः पुढच्या आठवड्यात किंवा विक्री झाल्यानंतर एका महिन्याच्या आत 10 पट जास्त कर्ज दिलं, 20 पट कर्ज दिलं गेलं. म्हणजे मग आणि ह्यामध्ये नेत्यांना दोष देण्यापेक्षा आपण सगळ्यात जास्त दोष म्हणजे राज्य सहकारी बँकेचा ज्या अधिकाऱ्यांचा ज्यांनी हे करारवर सही केली, कारण ती त्यांची ते दे आर पेड, ते एक पगारी नोकर. आणि ह्यामध्ये नेत्यांना दोष देण्यापेक्षा आपण सगळ्यात जास्त दोष म्हणजे राज्य सहकारी बँकेचा ज्या अधिकाऱ्यांचा ज्यांनी हे करारवर सही केली, कारण ती त्यांची ते दे आर पेड, ते एक पगारी नोकर आहे, त्यांची जबाबदारी होती. ठीक आहे, नेत्याने सांगितलं तुम्ही कारखाने विका, परंतु ज्यांनी ह्या सहाय्य केल्या असतील तर फार गंभीर आहे. आणि ह्याची खरंच चौकशी होईल का तर हे बघायचं महत्वाचं आहे.